नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कोणत्याही वाटाघाटीत पर्यायाचा विचार असावा, आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. माजी आमदार डॉक्टर पांडुरंग ढोले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झालं. आपल्या बोलेरो गाडीतून डॉक्टर ढोले शेतात जात होते. टेंभुर्णी गावाजवळ ते आले असता त्यांना चालत्या गाडीत हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनाने जनता दल सेक्युलरचं मोठं नुकसान झालंय. जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार डॉक्टर पांडुरंग ढोले यांचं गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते सकाळी आपल्या जीपने शेताकडे निघाले होते. तिवसा तालुक्यातील टेंभुर्णी गावाजवळ ते पोहोचले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. नंतर त्यांची जीप झाडाला धडकली. ढोले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टर पांडुरंग ढोले यांच्या पार्थिवावर चांदूर रेल्वे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला डॉक्टर ढोले उपस्थित होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांना पेन्शन देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयाला घेराव घालण्याच्या तसेच ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा बैठकीत त्यांनी निर्णय घेतला होता. बुधवारी सायंकाळी ते विदर्भ एक्सप्रेसने अमरावतीला पोहोचले. डॉक्टर ढोले यांचं निधन जनता दलासाठी अतिशय धक्कादायक आणि नेतृत्वाची पोकळी निर्माण करणारा आहे. त्यांच्या पश्चात डॉक्टर मुलगा व दोन मुली आहेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत 3 व 4च मार्क मिळाले. 75 मार्कांचा पेपर सोडून इतके कमी मार्क कसे मिळाले याला कारण विद्यापीठातील भोंगळ कारभार असून रिचेकिंगच्या मागणीसाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला. प्रचंड गोंधळ येथे झाला. अखेरीस कुलगुरूंना तोडगा काढावा लागला. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रिचेकिंगच्या मागणीसाठी कुलगुरू चांदेकर यांना घेराव घातला. विद्यापीठाकडून पेपर तपासणी दिरंगाई झाल्याने विद्यार्थ्यांना गुण कमी मिळाले. 176 पैकी फक्त 12 विद्यार्थी पास झाले आहेत. तेव्हा रिचेकिंगची मागणी विद्यार्थ्यांनी केली व रिचेकिंगचे पैसे कॉलेजने द्यावे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. आपल्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना खुर्चीत स्थानबद्ध केलं. काढला नाही तर फ्रेझर पुरा ठाण्यात तक्रार करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. या पोरांचे पैसे आणि त्यांच्या रिचेकिंगचा तुम्ही म्हणता ना की याच्यावर करायला लावा. मग कॉलेजवाले पैसे चालू.
प्रचंड गोंधळ येथे झाला होता. अखेरीस कुलगुरूंनी तोडगा काढला. रिझल्ट डिक्लेरेशन कमिटीला बोलवून त्यांची मीटिंग घेऊ व निर्णय द्यायला लावू, त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी हजर असेल असं कुलगुरूंनी सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी घेराव मागे घेतला. आमच्या सर्वांचा रिझल्ट पहिले तर ऑनलाईन लावला नाही आणि काही दिवसाचे आम्हाला तीन ते चार दिवस सांगितले होते. आम्ही 3 ते 4 दिवस काय 5 दिवस थांबलो. 5 दिवसवर पण काहीच झालं नाही. अरे हा आमच्या करिअरचा आमच्या फ्युचरचा प्रश्न आहे. आम्ही काय करू? तुम्ही विनाकारण आमच्या म्हणजे थेरी सारख्या सब्जेक्टमध्ये 0, 1, 2, 80 पैकी असे मार्क्स टाकत आहे आणि कोणाकोणाला तर 80 पैकी 103, 104 असे मार्क्स भेटत आहे. तेव्हा कुठे गेले तुमचे नियम आणि कायदे? चेक करताना आता मोठ्या आम्हाला सांगत आहे तर नियमात बसत नाही, कायद्यात बसत नाही. मग आता कुठे गेले तुमचे नियम आणि कायदे सगळे? आमचा प्रश्न आहे ना हा करिअरचा. कितीतरी विद्यार्थी म्हणजे इतके मेहनत करून आम्ही पेपर लिहितो. 3 तास का आम्ही माशा मारायला बसतो, तिथे गोट्या खेळायला बसतो, सगळं काही लिहितो ना. आम्हाला गॅरंटी आहे ना का आम्हाला 80 पैकी किती मार्क्स मिळते? कितीतरी विद्यार्थ्यांनी आम्ही म्हणजे 80 पैकी 70 ते 75 च्या रेंजमधले पेपर लिहिले तरी आम्हाला 0, 1, 2 असे मार्क्स मिळालेले. का पेपरमध्ये असे क्वेश्चन आले होते, रिकाम्या जागा भरा. ते एक रिकामी जागा भरली म्हणून त्याला 1 मार्क्स भेटला, 2 रिकाम्या जागा भरल्या म्हणून त्याला 2 मार्क्स भेटले. अशातला प्रश्न आहे का हा? हा आमच्या करिअर सोबत खिलवाड होऊन राहिली. आम्हाला इन्साफ पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. एक उच्च शिक्षित कुटुंब मुंबईला जाण्याकरता निघाल असता नवाथे चौकात त्यांना अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. गावाला निघालेल्या महिलेचे कपडेही फाडण्यात आले तर त्यांच्याकडील सोनं 50,000 रक्कम ही सगळी गेली. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याचं समजते. राजापेठ पोलिसांनी 326 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून 32 वर्षीय मोहम्मद राजिक मोहम्मद सुलतान राहणार असिर कॉलनी याला अटक करण्यात आली आहे. जमील कॉलनी येथे राहणारे सय्यद मुदस्सिर अहमद वय 20 वर्षीय सय्यद मोगेस अहमद व 2 वर्षांचा मुलगा तसंच डॉक्टर मुश्रा खान हे मुंबईला जाण्याकरता निघाले असता नवाथे येथे त्यांना अडवण्यात आलं. येथे आरोपी मोहम्मद शट्टीक मोहम्मद सुभान वय 35, 45 वर्षीय मोहम्मद नासिर मोहम्मद सुभान, मोहम्मद राजिक मोहम्मद सुभान यांनी व अन्य 3 जण अशा 6 जणांनी पाठलाग करून नवाथे चौकात अडवलं व शिवीगाळ करून चाकूने वार करून गंभीर जखमी केलं. डॉक्टर मुश्रा खान यांचे कपडे फाडले व त्यांच्याजवळील सोनं 50,000 रुपये हिसकावून घेतलं अशी फिर्याद डॉक्टर मुश्रा खान यांनी नोंदवली आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 20 वर्षीय सय्यद मोगेस याची प्रकृती गंभीर आहे. जुन्या वादावरून हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. हम लोग कार से जा रहे थे, मेरा ट्रेन था आज रात का 8:45 का. हम लोग मैं था, मेरी वाइफ थी और मेरा ब्रदर इन लॉ था, वो कार ड्राइव कर रहा था और मेरी मदर इन लॉ थी साथ में और बच्चा था मेरा छोटा. और मेरा बड़ा भाई जो मेरे साथ जाने वाला था वो छोटे भाई के साथ बाइक पे आ रहा था. तो इन लोगों ने उसको नागपुरी गेट से, तीनों भाइयों ने, नासिर रफीक और राजिक और साथ में 2 अननोन थे उनको मैं नहीं जानता, ये तीनों ने, तीनों भाइयों ने और 2 लोगों ने नागपुरी गेट से दोनों को बाइक पे फॉलो कर रहे थे. हाँ, और बाइक पे फॉलो करते करते वो लोग यहाँ तक आए राजापेट तक. मेरे भाई ने मेरे को फ़ोन लगाया कि लोग वहाँ भाई भी नंगी नंगी गालियाँ दे रहे, गंदा गंदा बोल रहे और बाइक को फॉलो कर रहे, बाइक पे लात मारा उसका 2 बार राजकमल पे. तो मैंने मेरे ब्रदर इन लॉ को बोला कि गाड़ी साइड में खड़ी कर. उसने कार रोका, हम मैं भी कार से निकला, वो भी बाइक से इधर आया. तो वो सब लोग आए और सीधे अटैक करना स्टार्ट किए. उनके पास में एक के पास में चाकू था और दूसरे भाई के पास भी चाकू था और वो हाँ, वो चाकू से उसने सडनली अटैक स्टार्ट कर दिया. मेरे को, मेरे छोटे भाई को और मेरे बड़े भाई को, तीनों को चाकू से कंटिन्यूसली वार किया. कहाँ की घटना है ये? घटना है यहाँ पे नवाते पे जो रंगोली हॉल है, जो बडनेरा रोड पे जाता है. आप बडनेरा जा रहे थे स्टेशन? हाँ, मेरा टिकट था, मेरा, मेरे वाइफ का, मेरे बड़े भाई का टिकट था. हम लोग मुंबई में जॉब करता हूँ. आपको हमला करने का कारण क्या है? हमला करने का कारण ये सर, एक्चुअली वो जो है मेरी सिस्टर का हस्बैंड है और उसका डाइवर्स हो गया. डाइवर्स होकर अभी लगभग 2 साल हो गए और अभी वो लोग बदमाश लोग हैं, क्रिमिनल माइक बैकग्राउंड के लोग हैं. तो वो लोग उसी हिसाब से, उनका बस ये पर्पस है कि इन लोगों को कुछ भी करके हरास करो, मारो, ये करो, परेशान करो, ये मैंटेलिटी है. और तो और सर, उसने मेरी सबसे गलत हरकत किया, उसने मेरे वाइफ के गले पर हाथ डाला और बहुत नंगी नंगी उसको माँ बहन पर गाली दिया और फिर गली की चेन भी खींचा. और हमारे पास कुछ कैश था 50,000 के आसपास, वो कैश भी उसने लेकर गया.
आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या प्रक्रियेत 3 सोडत काढण्यात आले आहेत. पहिल्या सोडतीत 1820 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, दुसऱ्या सोडतीत 290 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तिसरी सोडत 3 एप्रिलला घेण्यात आली. दुसऱ्या सोडतीत 11 प्रवेश अवैध ठरले. तिसऱ्या सोडतीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अद्याप SMS मिळाला नसल्याने पालक चिंतेत आहेत. दुसऱ्या सोडतीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 10 एप्रिल पर्यंत होत आहेत. या 2017-18 करता जे 25% प्रवेश प्रक्रिया आपण राबवत आहोत, याच्यामध्ये पहिला ड्रॉ आपला झाला होता 7 एप्रिलला. याच्यामध्ये पहिल्या ड्रॉलाच 1820 प्रवेश निश्चित करण्यात आले आणि 19 प्रवेश हे रिजेक्ट करण्यात आले होते अन्य कारणामुळे. त्यानंतर आपण दुसरा ड्रॉसुद्धा केला, तो 23-24 तारखेला केला. यामध्ये 290 प्रवेश पूर्ण झालेत आणि 11 रिजेक्ट झालेत. आणि असे एकूण आपले या वर्षाकरता 5 राऊंड होतील. त्यामध्ये तिसरा राऊंड आपण 4 एप्रिलला केला आणि 4 एप्रिलला केला असता 10 एप्रिलपर्यंत पालकांना प्रवेश पूर्ण करावे लागतील. परंतु सध्या या 2 दिवसामध्ये राज्यस्तरावरून ही साईटमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पालकांना आणि शाळांच्या लॉगिनला ही नावे दिसत नाही. त्यामुळे पालकांनी थोडा धीर धरावा. 2 दिवसात त्यांना मेसेज येतील. त्याचप्रमाणे शाळांना त्या सुद्धा लॉगिनला पालकां ज्यांची निवड झाली आहे त्यांची नावं दिसतील. आणि मधले हे जे 2 दिवस आपल्याकडून गेले टेक्निकल प्रॉब्लेममुळे, हे 10 तारखेनंतर आपण 2 दिवस शाळांना वाळून देऊ, पालकांना वाळून देऊ. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती महापालिकेत एका पाठोपाठ एक निवडणूक सुरू आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नंतर आता झोन सभापतींची निवडणूक होणार आहे. 10 एप्रिलला होणाऱ्या झोन सभापतींच्या निवडणुकींसाठी मोर्चे बांधणी सुरू झालंय. 10 एप्रिलला अमरावती महापालिकेच्या 5ही झोन सभापतींची निवडणूक घेण्यात येते आहे. 6 एप्रिलपासून नामांकन अर्ज उचलण्याची व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र एकही नामांकन अर्ज उचलला गेला नाही किंवा दाखल झाला नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 10 एप्रिलला झोननिहाय 11 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक होते आहे. परतवाडा येथील सहकार औद्योगिक क्षेत्रातील अग्रवाल जिनिंग फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. दुपारी लागलेल्या या आगीत करोडो रुपयांचं नुकसान झालंय. अग्रवाल जिनिंग फॅक्टरीमध्ये यापूर्वीही 15 दिवसांपूर्वीच आग लागून प्रचंड नुकसान झालं होतं. मंगळवारी लागलेली ही आग विझवण्यासाठी 14 अग्निशामक दलाच्या गाड्या कामी आल्या. परतवाड्यातील अग्रवाल जिनिंग फॅक्टरीमध्ये 15 दिवसातच दुसऱ्यांदा आग लागली. या भीषण आगीत सरकी, कापूस व यंत्रसामुग्री जळून खाक झाली. कोट्यवधी रुपयांचं नुकसान या आगीने झालं आहे. जिनिंगचे संचालक राजू उर्फ RR यावेळी 15 दिवसांपूर्वी लागलेल्या अग्निकांडाचं प्रमाणपत्र चांदूर बाजार नगरपालिकेतून घेत होते. त्याचवेळी दुसऱ्या अग्निकांडाची सूचना त्यांना मिळाली. ही आग विझवण्यासाठी 14 अग्निशामक दलाच्या गाड्या कामी आल्या. वेगवेगळ्या गावांवरून या गाड्या बोलवण्यात आल्या. 30 ट्रक रुई या आगीत जळून खाक झाली. परतवाड्याहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट. भगवान महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव सप्ताह साजरा होतोय. या अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. परोपकाराचा संदेश भगवान महावीरांनी दिलाय. त्यांच्या संदेशानुसार कोणीही उपाशी राहू नये, दुर्बल उपेक्षितांची मनं तृप्त करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत या उद्देशानं JPP महिला फाउंडेशनच्या वतीनं बुलिदान मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्नांचं भोजन देण्यात आलं. JPP महिला फाउंडेशनच्या वतीने बुलिदान मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचं भोजन देण्यात आलं. भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम फाउंडेशनतर्फे राबवले जात आहेत. त्या अंतर्गत भोजनदान देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवात केवळ पूजा अर्चाच नाही तर सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. भोजनदान देतेवेळी ओसवाल संघाचे अध्यक्ष चंदू सोजतिया, महेंद्र गांधी, प्रकाशचंद कोठारी, सुभाष भंडारी, हरिभाई नाहटा, अनिल बोथरा, ललिता सिंघवी, प्रतिभा चोपडा, ज्योती मुणोत आदी उपस्थित होत्या.
जेपीपी महिला फाउंडेशन की हम सभी सदस्य हैं, हमारी अध्यक्ष प्रतिभा चोपड़ा और हम सभी सदस्य हैं यहाँ पर महावीर जन्म कल्याण के निमित्त भगवान महावीर स्वामी का जन्म दिवस सभी के निमित्त मनाने के उद्देश्य से यहाँ पर एकत्रित हुए हैं। और जिस तरह से परमात्मा का जन्म दिवस हमें हमारे जीवन में प्रेरणा प्रदान करता है, तो कहीं ना कहीं सभी बच्चों के बीच में एक उनके अंदर की शक्ति है, उस शक्ति को भी जागृत करें और समाज सेवा, समाज कल्याण के रूप में किसी न किसी रूप में वे जुड़े, ऐसी भावनाओं के साथ हमने इस महाप्रसाद के आयोजन में सहभागी बने। महावीर जन्म कल्याणक की हार्दिक शुभकामनाएं देते हुए सभी का जीवन सफल सुखद बने, ऐसी मंगल भावनाओं के साथ जेपीपी महिला फाउंडेशन मनाते हैं। अमरावती विभागांतर्गत जिल्हानिहाय कोतवाल पदातून शिबाई पदाची पदोन्नती भरती करण्याची मागणी अमरावती कोतवाल संयुक्त संघर्ष समितीने केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। ग्रामीण व शहरी विभागात काम करणारा कोतवाल हा अस्थायी स्वरूपाच्या मानधनावर काम करतोय। कोतवाल या पदातून शिपाई पदाची 2 ते 3 वर्षांपासून भरती झालेली नाही, तेव्हाही पदभरती करण्याची मागणी अमरावती कोतवाल संयुक्त संघर्ष समितीने केली आहे। आमची माननीय गीतेसाहेबांना निवेदन आहे की कोतवालातून शिपाई पदाची त्वरित पदोन्नती घेण्यात यावी, कारण का 1-2 वर्ष झाले शिपायाची पदे कोतवाल पदातून भरले गेले नाही। तसेच आमचा महाराष्ट्र लेवलवर मुख्यमंत्री साहेबांच्या इकडे कोतवाल या पदाला चतुर्थ श्रेणी बहाल करण्यासाठी प्रस्ताव आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला मंत्रालयात त्या संदर्भात मीटिंग आहे। आमचे उत्तमरावजी गवई साहेब हे मंत्रालयात गेलेसुद्धा आहे, तर आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांनी कोतवाल या पदाला त्वरित चतुर्श्रेणी बहाल केली पाहिजे। तसेच गीतेसाहेबांनी आमच्या पदोन्नतीचा कार्यक्रम त्वरित लावून कोतवाल पदातून शिपाई पदासाठी पदोन्नती त्वरित घेतली पाहिजे, असे आमचे 2 निवेदन दिनांक 6/4/2017 रोजी आम्ही दिले आहेत। अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व एकता रॅली आयोजन समिती अमरावतीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारंभ आयोजित करण्यात आलाय। 126व्या जयंती दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व एकता रॅली आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारंभ 2017 आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, शिवाय 14 एप्रिलला संपूर्ण दिवस विविध रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। आयोजनाचं हे 19वं वर्ष आहे। या कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। की या देशामध्ये सर्वोच्च जर काय असेल तर संविधान सर्वोच्च आहे। कधी कधी आपण म्हणतो सर्वोच्च न्यायालय, कधी कधी वाटतं की संसद सर्वोच्च आहे का, पण जेव्हा आपण खूप अभ्यास करतो तेव्हा अशी व्यवस्था केली आहे संविधानामध्ये की म्हणावं लागतं की या देशात काय सर्वोच्च असेल तर फक्त संविधान सर्वोच्च आहे आणि ते खरंच पवित्र ग्रंथ आहे। आपण जे काय आता बोलतो ऐकतो एकत्र येतो हे सर्व अधिकार आपल्याला त्याच्यामुळे मिळाले आहे। संविधानावर खूप लांब नचक आपल्याला बोलता येईल इतकं मटेरियल संविधानावर आहे। नुसतं मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये संविधानाने दिलेले जे फायदे आहेत त्याच्यावर आम्ही 3 तासाचं कार्यक्रम केलेलं आहे। तर असं संविधान ज्या व्यक्तिमत्वाने खूप प्राणपणाने लिहिलेलं आहे अशा व्यक्तित्वाची 126वी जन्मजयंती पूर्ण देशामध्ये नव्हे जगामध्ये आपण साजरी करणार आहोत। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट व महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघाने केलेल्या आवाहनानुसार अमरावती शहर व जिल्ह्यातील ट्रक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी 8 एप्रिल पासून बंद पुकारलाय। या संदर्भात त्यांनी सीपींना निवेदन दिलंय। आरटीओचं वाढीव शुल्क कमी करावं, वाहनांवरील स्पीड गव्हर्नन्सची सक्ती रद्द करावी, भारतभरातील टोलनाके हटवले जावे, डिझेलवरील व्हॅट हटवला जावा, जीएसटी रद्द करावा आदी विविध मागण्यांसाठी 8 एप्रिलचा बंद पुकारण्यात आलाय। या बंदमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारणार आहेत। 2009 से लगातार सरकार द्वारा बढाए जा रहे टैक्स से हम लोग इतने परेशान हो गए हैं कि अब यह हमारे ऊपर से पानी नहीं जा रहा है, हमारे ऊपर पहाड़ रख दिया है। जैसे विदर्भ में किसान आत्महत्या कर रहे हैं, वैसे ही गाड़ी मालक एवं गाड़ी मालक के परिवार एवं गाड़ी चलाने वाले ड्राइवरों की भी स्थिति एक विदर्भ के किसान के जैसी हो गई है। 800% अभी तक के आरटीओ ने टैक्स बढ़ाया है। इंश्योरेंस जो है वो इंश्योरेंस तो अभी समय से सीमा से पार ही कर दिया है।
हर साल इंश्योरेंस में बढ़ोतरी के नाम पर जो खून बीमा कंपनियों द्वारा हमारा चूसा जा रहा है उसके विरोध में अभी पूरे देश के ट्रांसपोर्टर हड़ताल पर जा रहे हैं। अमरावती में भी 8 तारीख से ही हड़ताल शुरू होने जा रही है। 10 तारीख को सभी गाड़ी मालक अपने अपने वाहन के साथ कलेक्टर ऑफिस के ऊपर मोर्चा निकाल कर जाएंगे एवं वहाँ पर पूरे ये जो टैक्स बढ़ाया है बीमा कंपनी आरटीओ इनका निषेध करने के लिए एवं यह तत्काल प्रभाव से वापस लेने के लिए हम माननीय कलेक्टर साहब के पास में जाएंगे एवं उनको हम इस बढ़ोतरी का निषेध करेंगे। अगर यह सरकार वापस से तुरंत यह टैक्स नहीं लेती है तो हमारा आंदोलन उग्र रूप से आगे भी बढ़ा सकते हैं। निषेध रैली का यह जो आयोजन है, यह निषेध रैली का आयोजन सुबह 11 बजे से शुरू होगा। सभी ट्रांसपोर्टर्स अपने अपने वाहन लेकर कलेक्टर ऑफिस के यहाँ पे जाएंगे एवं अपना तीव्र शब्दों में निषेध व्यक्त करेंगे। पाहूया इतिहासाच्या पानात 6 एप्रिल रोजी काय घडलंय ते। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है, विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। इतिहास के पन्नों में दिनांक 6 अप्रैल, आए देखें क्या कुछ हुआ 6 अप्रैल को। 6 अप्रैल 1588 में ब्रिटेन में भयंकर भूकंप की त्रासदी आई। सन 1606 में शाहजादा खुसरो ने जहांगीर के खिलाफ बगावत की। सन 1849 में पंजाब के महाराजा दुलीप सिंह के खजाने की फेरिस्त जॉन लॉगिन ने तैयार की। उस लिस्ट में कोहिनूर हीरा भी मौजूद था जो अब ब्रिटेन की महारानी के ताज में जड़ा है। सन 1886 हैदराबाद के निजाम ओसामा अली खान आसफ जहां का जन्म हुआ। सन 1889 में अमरावती नगर पालिका का प्रथम चुनाव आयोजित हुआ। सन 1890 में विमान के डिजाइनर एंथनी फोकर का जन्म हुआ। सन 1906 अमरावती की काशीबाई कान्हौ शाला बेरार एजुकेशन सोसाइटी को समर्पित की गई। सन 1917 में विश्व युद्ध में अमेरिका ने प्रवेश किया। सन 1930 में महात्मा गांधी को गिरफ्तार किया गया। सन 1930 में ही अमरावती में जलियांवाला बाग स्मृति सप्ताह का आयोजन किया गया। सन 1931 में सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन का जन्म हुआ। सन 1942 जापानी विमानों ने भारतीय क्षेत्र पर बम बरसाए। सन 1955 विंस्टन चर्चिल का निधन हुआ। सन 1956 दिलीप वेंगसरकर का जन्म हुआ। सन 1966 में तैराक मिहिर सेन ने जल डमरू पार किया। सन 1967 में मुकरम जहां हैदराबाद के 8वें निजाम स्वीकृत किए गए। सन 1971 अभिनेता संजय सूरी का जन्म हुआ। सन 1980 में भारतीय जनता पार्टी की स्थापना की गई। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है,
विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होता दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।